सविस्तररित्या पालघर रेल्वे स्थानकाजवळ गोळीबार झालेला आहे। जयपूर मुंबई एक्सप्रेस मध्ये हा गोळीबार झालाय। गोळीबारामध्ये चार जणांचा जागीच मृत्यू झालाय, तर मृतांमध्ये आरपीएफच्या एएसआय सह तीन प्रवाशांचा समावेश आहे। आरपीएफ हवालदार जीआरपी पोलिसांच्या ताब्यात आहेत। मुंबई लगतच्या पालघर जिल्ह्याच्या हद्दीमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे। जयपूर सुपरफास्ट एक्सप्रेस या लांब पल्ल्याच्या ट्रेन मध्ये रेल्वे सुरक्षा बळ अर्थात आरपीएफच्या हवालदाराने गोळीबार केला। यामध्ये आरपीएफचे सहायक पोलीस उपनिरीक्षक टिकाराम मीणा यांच्यासह तीन प्रवाशांचा मृत्यू झाला। पहाटे 5:23 वापी आणि मीरा रोड दरम्यान ही घटना घडली। आरोपीने फायरिंग केल्यानंतर गाडीचे चेन खेचून थांबवण्यात आली। हा आरोपी पळून जात होता, मग शेजारीच कर्तव्यावर असणाऱ्या पोलिसांनी त्याला पकडले। आरोपी चेतन सिंह सध्या जीआरपीच्या ताब्यात आहे। बोरिवली स्थानकातील आरपीएफ पोलीस स्टेशन मध्ये त्याची चौकशी सुरू आहे। तर चारही मृतदेह पोस्टमार्टमसाठी कांदिवलीच्या शताब्दी रुग्णालयामध्ये नेण्यात आले आहेत। तर संबंधित ट्रेन यार्डमध्ये असून फॉरेन्सिक विभागाचं पथक ट्रेनमध्ये आहे। आरपीएफ के कांस्टेबल जो इस ट्रेन की एस्कॉर्टिंग ड्यूटी में थे, उनकी तरफ से गोलियां चली हैं जो हमें अभी खबर आई है। उसमें चार लोगों के इंजरी की खबर आई है। पीपल हु हैव बीन शॉट, वन ऑफ देम इज आरपीएफ एएसआई और बाकी तीन और लोग हैं। इन लोगों का मेडिकल अटेंशन जो है अम्बेडकर शताब्दी हॉस्पिटल में बोरीवली में जैसे ही ट्रेन पहुंची है उन लोगों को लेकर जाया गया है। वहां पे हमारे रेलवे के अधिकारी भी तुरंत स्पॉट पे पहुंच गए थे और वो अवेलेबल हैं और वो साथ में गए हैं और उन लोगों को जो भी मेडिकल और पुलिस सहायता एक्सटेंड किया जा सकता है वो किया जा रहा है। Constable who was on duty, Mr. Chetan Kumar, he has opened fire on one of his colleague ASI Tikaram Meena, and during this incident three passengers, they also got shot. Accused constable he's an alarm pulled did the alarm chain pulling and got deboarded between Dahisar and Meera Road, which is just before Borivali station. However, he has been nabbed by the Bhayandar team, by RPF Bhayandar team, and currently he is under the arrest of GRP Borivali. So investigations are on. अपने अधिकारी को ही पहले बोली है। अरे यार झगड़ा वड़ा नहीं है, सबको दिमाग खराब हो गया। परेशान था अमित कैसा परेशानी थी, थोड़ा मतलब गर्म खून रखा कैसे बताया जा रहा है कि समय आगे कैसे दरम्यान स्थानिक आमदार मनीषा चौधरी यांनी घटनास्थळाला भेट दिली, त्यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात। त्याच्यामध्ये काय घटना घडली ते आता अधिकारी प्रेस घेऊन सांगतील, पण सत्य परिस्थिती कशावरून भांडण झालं, कारण त्यांचा सुद्धा आरपीएफचा एक अधिकारी त्याच्यावर सुद्धा गोळ्या झाडलेल्या आहेत, त्यामुळे तो डिप्रेशन मध्ये होता का होता हे अजून आपल्याला माहिती नाहीये आणि त्याचा सर्व अधिकारी तपास करतायत। आता आरोपी पोलिसांच्या रेल्वे सुरक्षा बलांच्या ताब्यामध्ये आहे आणि त्याच्याकडून अधिक माहिती आल्यानंतर आपल्याला ते ऑफिशियली ते करतील। मुंबई सेंट्रल मध्ये ज्या ठिकाणी एक्सप्रेसला थांबवण्यात आली आहे त्या ठिकाणाहून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अजय माने यांनी, पाहूयात। जयपूरहून मुंबईकडे येणाऱ्या ट्रेन मध्ये आज सकाळी जो आहे तो गोळीबार झाला। एकंदरीत जर पाहिलं तर रेल्वे पोलीस कर्मचाऱ्यांकडून हा गोळीबार रेल्वे पोलीस कर्मचाऱ्यावर झाला। एकंदरीत चेतन असं आरोपीचं नाव जे आहे ते समोर आलेलं आहे आणि या संपूर्ण गोळीबार प्रकरणात
चार जणांचा मृत्यू जो आहे तो झालेला आहे. आता मी सध्या जिथे उभा आहे ती माझ्या पाठीची ट्रेन आहे, ती म्हणजे मुंबई जयपूर, जयपूर मुंबई जी एक्सप्रेस आहे, त्याच गाडीत गोळीबार झाला. B5 या बोगीत म्हणजे B5 जो डब्बा होता त्यात हा गोळीबार झाला. त्यानंतर पेंट्रीमध्ये पेंट्री जे रेल्वेचा पेंट्री असते त्याच्यावरही गोळ्या झाडण्यात आल्या आणि या संपूर्ण प्रकरणात चार जणांचा मृत्यू झालेला आहे. आता ह्या ठिकाणी रेल्वेमध्ये मुंबईची फॉरेन्सिक ट्रेन जी आहे ती दाखल झालेली आहे. दोन फॉरेन्सिक पथक या रेल्वेची फॉरेन्सिक तपासणी जी आहे ती करत आहे. तर दुसरीकडे मुंबई सेंट्रलचं जे स्थानिक पोलीस प्रशासन आहे किंवा मग बोरवलीचं पोलीस प्रशासन आहे तेही त्यांच्याही तुकड्या ज्या आहेत ते या ठिकाणी दाखवलेल्या आहेत. आता पोलीस प्रशासन असेल किंवा फॉरेन्सिक टीम ज्या आहेत त्या आतमध्ये आहेत, रेल्वेची चौकशी करत आहेत. तर दुसरीकडे म्हणजे आज एकंदरीत दुपारी 3 वाजता या आरोपीला जे आहे ते बोरवली कोर्टात एकंदरीत उपस्थित करण्यात येणार आहे. आणि नेमकं या प्रकरणातून काय समोर येणार आहे हे पाहण्याचं महत्वाचं असणार आहे. कारण की सध्या तरी असं कळतंय की हा आरोपी जो आहे त्याचं मानसिक संतुलन जे आहे ते बिघडलेलं होतं, त्यामुळे हा गोळीबार जो आहे तो झालेला आहे. पण आता मूळ कारण काय आहे हे संध्याकाळी दुपारी 3 वाजता त्याला कोर्टात उपस्थित केल्यानंतरच समोर येणार आहे. तर दुसरीकडे या संपूर्ण प्रकरणात आता पोलीस प्रशासन काय उत्तर देणार, काय जबाबदारी दिलेला आहे ते नोंदवलेलं सांगतील, हे त्याच्यातून संपूर्ण माहिती जी आहे ती समोर येणार आहे. पण सध्या तरी चार जणांचा जो आहे तो दुर्दैवी मृत्यू झालेला आहे आणि आरोपी जो आहे तो आता बोरिवली पोलीस प्रशासनाच्या हातात आहे आणि त्याची चौकशी जी आहे ती सुरू आहे. अजय माने, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई. सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या वागण्यामागचं कारण शोधा एक्सप्रेस हत्याकांडाबाबत सुप्रिया सुळे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. तर रेल्वे मंत्र्यांनी तातडीने कारवाई करावी असं देखील सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय. सुप्रिया सुळे यांनी ट्विट केलंय, जयपूर मुंबई एक्सप्रेस मध्ये RPF जवानानं केलेल्या गोळीबारात चार जणांचा मृत्यू झाला. ही घटना अतिशय गंभीर आणि दुर्दैवी आहे. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी तैनात कर्मचारी अशा पद्धतीने वागत असतील तर यामागची कारण देखील शोधून त्यावर वेळीच उपाययोजना करणं गरजेचं आहे. रेल्वे मंत्री माननीय अश्विनीजी वैष्णव, आपण या प्रकरणाची गंभीर नोंद घेऊन तातडीने कारवाई करावी ही विनंती, असं ट्विट सुप्रिया सुळे यांनी केलं.